हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण गणितामधील कॉम्बिनेशन अँड परमिटेशन याची माहिती पाहणार आहोत. आणि कॉम्बिनेशन व परमिटेशनवरचा हा माझा दुसरा व्हिडिओ आहे. याच्या आधीचा पहिला व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या. पहिल्या व्हिडिओमध्ये बेसिक कन्सेप्ट आणि बेसिक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. या व्हिडिओमध्ये मीडियम आणि ॲडव्हान्स लेवलची उदाहरणं आपण पाहणार आहोत. पहिला व्हिडिओ पाहिला तर हा व्हिडिओ कळायला तुम्हाला मदत होईल. तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल कलरमध्ये असलेलं सबस्क्राईब हे बटन टच करा, म्हणजे विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तसेच अंकगणिताचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे स्पर्धा परीक्षा अंकगणित हे पुस्तक तुम्ही विकत घ्या. या पुस्तकामध्ये बेसिक, मीडियम, ॲडव्हान्स तिन्ही लेवलची उदाहरणं अतिशय सोप्या पद्धतीनं सोडून दिलेली आहेत आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर मी दिलेल्या मोबाईल नंबरवर माझ्याशी संपर्क करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुम्हाला घरपोचे पुस्तक मिळून जाईल. चला तर मग आता या व्हिडिओमधील पहिलं उदाहरण पाहूयात आपण. तर पहिलं उदाहरण आहे 2, 3, 4, 0, 5 व 6 या अंकांची पुनरावृत्ती न करता 400 पेक्षा मोठ्या असलेल्या 3 अंकी किती संख्या तयार होतील. आता या ठिकाणी आपल्याला 400 पेक्षा मोठ्या असलेल्या 3 अंकी संख्या विचारलेला आहे आणि अंकांची पुनरावृत्ती न करता, हे खूप महत्त्वाचं आहे. आता दिलेले अंक किती आहेत ते पहा. 1, 2, 3, 4, 5, 6 आपल्याला किती अंकी संख्या तयार करायची आहे? 3 अंकी. मग या ठिकाणी 3 आपण स्थान तयार करूयात, 1, 2 आणि 3. आता जर आपल्याला 400 पेक्षा मोठी संख्या पाहिजे असेल तर शतकस्थानी येणारा अंक हा 4 किंवा त्यापेक्षा मोठाच असला पाहिजे. 4 किंवा त्यापेक्षा लहान जर अंक असेल तर ती 400 पेक्षा लहान संख्या होईल. समजा शतकस्थानी 2 लिहिलं आणि दशकस्थानी 3 लिहिलं आणि एकस्थानी 4 लिहिलं. आता समजा इथं शतकस्थानी 2, दशकस्थानी 3 आणि एकस्थानी 4 लिहिलं तर 234 ही 400 पेक्षा लहान संख्या असणार आहे. आणि सर्वात म्हणजे शेवटचा अंक हा 0 तर कधी येतच नाही, म्हणून 0 पण येणार नाही, 2 पण येणार नाही. आपण जर शतकस्थानी 3 लिहिलं तर आणि त्याच्यापुढे कोणताही अंक लिहिला तरी तीसुद्धा 400 पेक्षा लहान असणारी संख्या होणार आहे. म्हणजे आपल्याला 400 पेक्षा मोठी संख्या पाहिजे असेल तर शतकस्थानी किमान 4 किंवा त्यापेक्षा मोठा असलेलाच अंक आपल्याला लिहावं लागेल. मग आता दिलेल्या अंकांमध्ये 4 किंवा त्यापेक्षा मोठी असलेली अंक पहा, 4, 5 आणि 6. म्हणजे हे जे स्थान आहे या स्थानी 4, 5, 6 या 3 पैकीच कोणता तरी एक अंक येणार आहे, म्हणून या ठिकाणी आपण 3 लिहूयात. आता एकूण अंक किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 आहेत. त्या 6 पैकी या ठिकाणी आपण एक अंक वापरलेला आहे. मग राहिले किती अंक? 5. या ठिकाणी दशस्थानी म्हणजे दुसरं जे स्थान आहे तिथं कोणताही अंक येऊ शकतो 5 पैकी, म्हणून आपण 5 लिहिलेलं आहे. आता एकूण 6 अंक आहे, 6 पैकी इथे एक अंक वापरला, इथे एक अंक वापरला, राहिले किती? 6 मधून 2 गेले, 4 अंक. मग इथं जे हे तिसरं स्थान आहे या तिसऱ्या स्थानी 4 पैकी कोणता तरी एक अंक असणार आहे. मग आता यांचा आपण गुणाकार करूया, 3 × 5 × 4, 3×5=15, 15×4=60. म्हणजे अशा किती संख्या तयार होतील? 60 संख्या तयार होतील. तर तुमच्या लक्षात आला असेल अतिशय सोपी पद्धत आहे, 400 पेक्षा मोठं विचारलेलं आहे, म्हणून आपण या ठिकाणी 4 किंवा त्यापेक्षा मोठा असलेलाच अंक घ्यावं लागेल. मग तसे अंक 3च आहे, 4, 5 आणि 6, म्हणजे 3 पैकी कोणता तरी एक अंक येणार आहे, म्हणून इथं 3 लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी या 6 पैकी कोणताही अंक येऊ शकतो, पण एक अंक इथे वापरलेला आहे. मग 6 मधून 1 गेला, राहिले किती? 5. म्हणून इथं 5 लिहिलेलं आहे, 5 पैकी एक अंक वापरायचं आहे. आता 6 पैकी इथे एक अंक वापरला, इथे एक अंक वापरला, 6 मधून 2 गेले, राहिले किती? 4. मग या ठिकाणी 4 पैकी कोणता तरी एक अंक येणार आहे. आणि मग या सर्वांचा गुणाकार 3 × 5 × 4 केलं तर 3×5=15, 15×4=60 हे आपलं उत्तर येणार आहे. तर ही पद्धत तुमच्या लक्षात आली असेल. आता आपण याच्यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न आहे 0, 1, 3, 4, 5, 6 या अंकांची पुनरावृत्ती न करता, 200 ते 700 दरम्यान येणाऱ्या 3 अंकी किती संख्या तयार होतील. आता या ठिकाणी 200 पेक्षा मोठी आणि 700 पेक्षा लहान, म्हणजेच इथं दिलेले अंक 6 पर्यंतच आहे, 0, 1, 3, 4, 5, 6. म्हणजे डेफिनेटली जी काही आपल्याला म्हणजे
आपल्याला किती अंकी सांगितलेले आहेत, 3 अंकी. मग 3 स्थानं जर आपण तयार केले तर या ठिकाणी जो कोणता अंक लिहायचा आहे तो कोणताही लिहिला तरी संख्या 700 पेक्षा लहानच तयार होणार आहे. म्हणून आपल्याला फक्त 200 पेक्षा मोठी संख्या कशी तयार करता येईल ते पाहावं लागेल. मग आता 200 पेक्षा मोठी संख्या जर आपल्याला तयार करायची असेल तर या 3 स्थानांपैकी या ठिकाणी जो कोणता अंक येईल तो 2 किंवा त्यापेक्षा मोठा असला पाहिजे. म्हणजे या हे जे स्थान आहे या स्थानी 0 आणि 1 येणारच नाही. मग राहिले किती अंक, 1, 2, 3, 4. म्हणजे या 4 अंकांपैकीच कोणतं तरी एक अंक या ठिकाणी येणार आहे म्हणून इथं 4 लिहूयात. आता या स्थानी या 6 पैकी कोणताही एक अंक लिहिला तरी चालतो, आता काही प्रॉब्लेम नाही आहे. पण 6 पैकी एक अंक इथे वापरलेला आहे, मग 6 मधून 1 गेला, राहिले किती, 5. म्हणून इथे 5 पैकी कोणता तरी एक अंक वापरावा लागेल म्हणून 5 लिहूयात. आता या स्थानी या 6 पैकी कोणताही आपण अंक लिहू शकतो, परंतु त्यापैकी हा एक अंक आणि हा एक अंक, 2 अंक ऑलरेडी आपण वापरलेले आहेत. मग 6 मधून 2 गेले, राहिले किती, 4. मग आता यांचा गुणाकार ठरवूयात, 4 × 5 × 4, 4 25, 20 चोट 80. अशा 3 अंकी संख्या किती तयार होणार आहेत, 80, की ज्या 200 ते 700 दरम्यान आहेत. आणि दिलेल्या अंकांची पुनरावृत्ती न करता तयार झालेल्या 3 अंकी संख्या 200 ते 700 दरम्यान किती आहेत, 80 आहेत. आता सुरुवातीला 4 का लिहिलेला आहे, तर 200 पेक्षा मोठी असलेली संख्या आपल्याला पाहिजे. म्हणून या स्थानी 2 किंवा त्यापेक्षा मोठा असलेला अंक पाहिजे. म्हणून 0 येणार नाही आणि 3 पण येणार नाही, सॉरी 3 येऊ शकतो, 0 आणि 1 येणार नाही. मग राहिले किती, 3, 4, 5, 6. या 4 पैकी एखादाच अंक इथे येईल म्हणून 4 लिहिलेला आहे. मग या ठिकाणी 6 पैकी कोणताही अंक लिहिता येईल, परंतु एक अंक ऑलरेडी इथं वापरलेला आहे. मग 6 मधून 1 गेला, राहिले किती, 5. आता इथं 4 का लिहिलेला आहे, तर हा एक अंक वापरलेला आहे, हा एक अंक वापरलेला आहे. आणि या ठिकाणी 6 पैकी कोणताही एक अंक येऊ शकतो, पण इथं एक अंक वापरला, इथे एक अंक वापरला, म्हणजे 2 अंक ऑलरेडी वापरलेले आहेत. मग 6 मधून 2 गेले, किती राहिले, 4. म्हणून इथे 4 लिहिलेलं आहे. आणि मग 4 × 5 × 4 केलं तर उत्तर किती आलेलं आहे, 80. आता वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न पाहूयात. सर्व प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचेच आहेत. आज 4, 2, 6, 3, 1 व 5 या अंकांची पुनरावृत्ती न करता 5 ने निशेष भाग जाणाऱ्या 4 अंकी किती संख्या तयार करता येतील. आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे की अंक दिलेले आहेत, कोणकोणते, 1, 2, 3, 4, 5, 6 अंक दिलेले आहेत. आणि या अंकांची पुनरावृत्ती न करता 5 ने निशेष भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्या किती आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. आता सर्वात आधी ना आपल्याला या ठिकाणी 5ची कसोटी माहिती असणं आवश्यक आहे. 5ची कसोटी काय आहे, ज्या संख्येच्या एकत्रस्थानी म्हणजे शेवटचा अंक 0 किंवा 5 यापैकी कोणता तरी एक असतो त्या संख्येला 5 ने निषेध भाग जातो. म्हणजे एकत्रस्थानी आपल्याला 0 किंवा 5 पाहिजे, दिलेल्या अंकांमध्ये 0 आहे का, नाही आहे, म्हणजे हे सोडवणं सोपं आहे. जर दिलेल्या अंकांमध्ये 0 असेल तर कसं सोडवायचं ते मी याच्या नंतरच्या उदाहरणात सांगणार आहे तुम्हाला. मग इथं आपल्याला दिलेल्या अंकांमध्ये 0 नाहीच आहे म्हणून आपल्याला किती अंकी संख्या या अंकांची पुनरावृत्ती न करता 5 ने निषेध भाग जाणाऱ्या 4 अंकी विचारलेला आहे. मग 4 स्थान, 1, 2, 3 आणि 4. या 4थ्या स्थानी आपल्याला 5च लिहावं लागेल, 5 हाच अंक लिहावं लागेल, तरच त्या संख्येला 5 ने भाग जाईल. म्हणून इथं 1च अंक येईल, कोणता, 5 हा अंक. आता राहिले किती, इथं जे आहे हे घर, या स्थानी 1, 2, 3, 4, 5, 6 पैकी कोणताही अंक एक येऊ शकतो, परंतु 5 आपण या ठिकाणी वापरलेला आहे म्हणून 6 मधून 1 गेला, राहिले किती, 5. मग या ठिकाणी 5च अंक आपल्याला वापरावं लागेल, 5 पैकी कोणता तरी एक अंक वापरावं लागेल. आता इथे हा एक अंक वापरलेला आहे, हा एक अंक वापरलेला आहे. मग इथं जर आपल्याला अंक वापरावं लागेल तर 6 पैकी कोणताही अंक वापरता येईल, परंतु इथे एक अंक वापरलेला आहे, इथे एक अंक वापरलेला आहे. मग 2 अंक वापरलेत, 6 मधून 2 गेले, राहिले किती, 4. म्हणजे 4 पैकी कोणता तरी एक अंक वापरावं लागेल. आता या स्थानी कोणता अंक काय लिहावं लागेल आपल्याला, तर 6 पैकी कोणताही अंक या स्थानी येऊ शकतो, पण आपण इथं एक अंक वापरलेला आहे, इथे एक वापरलेला आहे, इथे एक वापरला, म्हणजे 3 अंक वापरलेले आहेत. मग 6 मधून 3 गेले, राहिले किती, 3. म्हणजे 3 पैकीच कोणता तरी एक अंक आपल्याला वापरावं लागेल. मग आता या सर्व अंकांचा गुणाकार 5 × 4 × 3 × 1
5 छोट 20 20 साठ 60 गुणिले 1 केलं तर 60 म्हणजे असे किती चारांची संख्या तयार होणार आहेत, 60 चारांची संख्या तयार होणार आहेत। तर प्रश्न खूप अवघड वाटतात हे, परंतु सोडवण्याची पद्धत सोपी आहे, फक्त आपल्याला लॉजिक लावता आलं पाहिजे। 5ची कसोटी काय आहे की ज्या संख्येच्या एकस्थानी 0 किंवा 5 हा अंक असतो त्या संख्येला 5 ने निषेध बाद जातो। दिलेल्या अंकांमध्ये 0 नाहीच आहे म्हणून एकस्थानी 5 हाच अंक येणार आहे, म्हणून इथं मी 1 लिहिलेला आहे। मग इथं 1 अंक आपण वापरला आहे 5, मग 6 मधून 1 गेले किती राहिले 5, मग या ठिकाणी 5 पैकी कोणत्या तरी 1 अंक येईल। आता इथे एक अंक वापरला मग 6 मधून 2 गेले राहिले 4, म्हणजे या ठिकाणी 4 पैकी कोणत्या तरी 1 अंक येईल। मग इथे एक अंक वापरला म्हणजे 3 अंक वापरले, मग 6 मधून 3 गेले राहिले 3, म्हणून या ठिकाणी 3 पैकी कोणत्या तरी 1 अंक येईल। आणि मग यांचा गुणाकार 5 गुणिले 4 20, 20 गुणिले 3 60 आणि 60 गुणिले 1 बरोबर 60, म्हणजे 60 हे आपलं उत्तर आलेलं आहे। आता त्यानंतरचा जर दिलेल्या अंकांमध्ये 0 असेल तर कसं सोडवायचं ते पाहूयात। वरचाच प्रश्न आहे सेम, फक्त आपण 0 ॲड केलेलं आहे। 0 2 4 6 1 3 5 या अंकांची पुनरावृत्ती न करता 5 ने निषेध भाग जाणाऱ्या 4 अंकी किती संख्या तयार करता येतील। आता हा प्रश्न अवघड आहे, ॲडव्हान्स लेवलचा प्रश्न आहे, थोडंसं आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल व्यवस्थित की हा प्रश्न कसा सोडवायचा। एकत्रस्थानी 0 हा अंक वापरायचा असेल तर मी आता सांगणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही उत्तर काढायचं आहे। तर या ठिकाणी 2 कंडिशन होतील पहा। पहिल्यांदा आपण 1 2 3 4 हे घरं झाले, ही एक कंडिशन, आणि दुसऱ्यांदा परत 4 घरं 1 2 3 4। आता आपला प्रश्न काय आहे की 0 2 4 6 1 3 व 5 या अंकांची पुनरावृत्ती न करता 5 ने निषेध भाग जाणाऱ्या 4 अंकी किती संख्या तयार करता येतील। आता 5ची कसोटी अशी आहे की ज्या संख्येच्या एकस्थानी 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला 5 ने निषेध भाग जातो। मग पहिल्या कंडिशनमध्ये आपण या ठिकाणी जर 0 ठेवला समजा, तर इथं 1 अंक झाला, मग आता राहिले किती अंक, 1 2 3 4 5 आणि 6, कारण एकूण 7 अंक आहेत, 1 2 3 4 5 6 7, त्या 7 पैकी आपण एकस्थानी 0 लिहिलेलं आहे, म्हणजे 1 अंक इथे वापरलेला आहे। आपण 4 अंकी संख्या तयार करायची आहे, मग 7 मधून 1 गेला राहिली किती 6, या स्थानी तर कोणताही अंक येऊ शकतो, म्हणजे 6 पैकी कोणता तरी 1 अंक आपल्याला लिहावं लागेल या स्थानी। आता या स्थानी काय करावं लागेल, तर इथे 1 अंक वापरलेला आहे, इथे 1 अंक वापरलेला आहे, 7 मधून 2 गेले राहिले किती 5, म्हणजे 5 पैकी कोणता तरी 1 अंक घ्यावं लागेल। आता या स्थानी आपण 3 अंक ऑलरेडी वापरलेत, 1 2 आणि 3, मग 7 मधून 3 गेले राहिले किती 4, म्हणजे 4 पैकी कोणता तरी 1 अंक आपल्याला घ्यावं लागेल। मग आता यांचा गुणाकार 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 1, 6 पंचे 30, 30 गुणिले 4 केलं तर 120, 120 गुणिले 1 केलं तर 120, म्हणजे याचा गुणाकार किती आलेला आहे, 120 आलेला आहे। हे झालं एकत्रस्थानी 0 घेतला तर। आता जर एकस्थानी 5 हा अंक असेल तर किती संख्या तयार होतील ते काढूयात आपण। समजा या स्थानी एकस्थानी 5 हा अंक लिहिला तरी भाग जातो, मग इथं 1 अंक आपल्याला वापरावंच लागेल, कोणता, 5, एकूण अंक 7 आहेत, 5 7 पैकी 1 अंक इथं वापरले राहिले 6, पण या ठिकाणी 6 अंक वापरता येणार नाही। त्याचं कारण सांगतो, 0 जर आपण या स्थानी लिहिला तर ती 3 अंकी संख्या तयार होईल, म्हणून 0 सुद्धा या स्थानी आपल्याला वापरता येणार नाही। मग 5 मधून एकूण 7 अंक आहेत, त्यापैकी 5, म्हणजे 1 अंक इथे वापरलेला आहे आणि 0 इथं लिहिता येणार नाही। मग 7 मधून 2 गेले किती राहिले 5, म्हणजे इथं 5 पैकीच कोणता तरी 1 अंक वापरावा लागेल। आता या ठिकाणी मात्र आपण 0 लिहू शकतो, मग आता एकूण 7 अंक आहेत, त्या 7 पैकी इथे 1 अंक वापरलेला आहे, इथे 1 अंक वापरलेला आहे, 7 मधून 2 गेले किती राहिले 5। आता या ठिकाणी आपण 0 पण लिहू शकतो आणि इतर कोणताही अंक लिहू शकतो, मग 7 पैकी इथे 1 अंक वापरलेला आहे, इथे 1 अंक वापरला आहे, इथे 1 अंक वापरलेला आहे, एकूण 3 अंक वापरलेत, 7 मधून 3 गेले राहिले किती 4। मग यांचा जर गुणाकार केला तर 5 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 1, मग 5 5 25, 25 100 100 गुणिले 1 बरोबर 100, म्हणजे एकस्थानी जर 5 लिहिलं तर 100 संख्या तयार होतील आणि एकस्थानी 0 लिहिलं तर 120 संख्या तयार होतील। मग शेवटी काय करायचं, हे 120 आणि 100 या दोघांची बेरीज करायची, 120 आधी 100 बरोबर किती येणार आहे 220, मग 0 2 4 6
एक तीन व पाच या अंकांची पुनरावृत्ती न करता पाचने निषेध भाग जाणाऱ्या चार अंकी 220 संख्या तयार करता येतील. तर हे थोडं किचकट आहे, परंतु मी खूप सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या पद्धतीनं समजावून दिलेलं आहे. परत परत व्हिडिओ पाहून हे व्यवस्थित समजून घ्या. आता त्यानंतरचं आपण असंच ॲडव्हान्स लेवलचं उदाहरण पाहूयात. याचं उत्तर 220 आलेलं आहे. 120 आधी 100 बरोबर 220. आणि शून्य एकस्थानी लिहायची वेळ आली की मी आत्ता सोडून दिलं त्या पद्धतीनंच दोन भाग करून उत्तर काढायचं. आता या ठिकाणी नंतरचं उदाहरण आहे. 0, 2, 4, 6, 1, 3 व 5 या अंकांची पुनरावृत्ती न करता चार अंकी विषम संख्या किती तयार होतील. आता आपल्याला विषम संख्या विचारलेलं आहे. मग विषम संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येच्या एकस्थानी 1, 3, 5, 7 व 9 यापैकी कोणता तरी एक अंक असतो त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. म्हणजेच आपल्याला चार अंकी संख्या तयार करायची आहे. त्या चार अंकीमध्ये जो एकत्रस्थानचा अंक असेल त्या ठिकाणी आपल्याला 1, 3, 5, 7, 9 यापैकी एक अंक पाहिजे. पण दिलेल्या अंकांमध्ये 1, 3, 5, 7 पैकी किती अंक आलेले आहेत? 1, 3 आणि 5 हे तीनच अंक आलेले आहेत. म्हणजे आपल्याला एकस्थानी 3 पैकीच कोणता तरी अंक लिहावं लागेल. मग आता आपण 3 घरं जर तयार केले, समजा 1, 2 आणि 3, तर या एकत्रस्थानी या स्थानी 1, 3 आणि 5 यापैकी कोणता तरी अंक लिहावं लागेल, तरच ती विषम संख्या होईल. म्हणजे 3 पैकी कोणता तरी अंक लिहायचं, म्हणून इथं 3 लिहूयात. आता या ठिकाणी पहा, इथं एकूण अंक किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. परंतु या शतकस्थानी आपल्याला शून्य लिहिता येणार नाही, कारण इथे जर शून्य लिहिला तर ती 2 अंकी संख्या तयार होईल. म्हणजे इथं शून्य लिहिता येणार नाही, इथे एक अंक वापरलेला आहे. मग 7 मधून 2 गेले, राहिले किती? 5. म्हणजे इथं 5 पैकीच कोणता तरी एक अंक घ्यावं लागेल. आता इथे कोणता अंक, म्हणजे किती अंक येऊ शकतात? तर या ठिकाणी एक अंक वापरलेलं आहे, इथे एक अंक वापरलेलं आहे. मग 7 मधून 2 वजा चेक करा, राहिले किती? 5. म्हणजे इथं 5 पैकी कोणता तरी एक अंक येऊ शकतो. मग यांचा गुणाकार करा, 5 × 5 × 3 5×5=25, 25×3=75 हे आपलं उत्तर आहे. तर हेही तुमच्या लक्षात आलं असेल. परत एकदा सांगतो की आपल्याला विषम संख्या किती तयार होतील असं विचारलं आहे. विषम संख्यांच्या एकस्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एक अंक पाहिजे. मग दिलेल्या अंकांमध्ये 1, 3, 5 हे तीनच अंक जर आपण एकस्थानी यापैकी एखादा अंक एकस्थानी लिहिला तरच ती विषम संख्या तयार होईल. म्हणून या ठिकाणी 3 येणार आहे. आता इथे एक अंक वापरला आणि सुरुवातीला आपण शून्य लिहू शकत नाही, एकूण अंक 7 आहेत. मग 7 मधून हा एक अंक वजा करा, राहिले 6. इथं शून्य लिहू शकत नाही म्हणून अजून एक वजा करा, राहिले 5. म्हणून या ठिकाणी 5 पैकीच कोणतं तरी एक अंक लिहावं लागेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इथं म्हणजे 5 पैकीच एक कोणत्या तरी अंक लिहावं लागेल. आता 5 पैकी इथे एक अंक वापरला, इथे एक अंक वापरला, 7 मधून 2 गेले, राहिले किती? 5. म्हणजे इथं 5 पैकी कोणतं तरी एक अंक लिहावं लागेल. मग तिन्हींचा गुणाकार करा. सॉरी, आपल्याला 4 अंकी विचारली, इथं मी 3 अंकीच तुम्हाला काढून दिले. सॉरी, म्हणजे आपल्याला परत सुरुवातीपासून सांगावं लागेल मला तुम्हाला. आता 4 आणखी विषम संख्या विचारले, 1, 2, 3 आणि 4 धरं तयार करावं लागतील. मग एकस्थानी 3 पैकी कोणतं तरी एक अंक येईल. या ठिकाणी 7 मधून इथं 1 अंक वापरला, म्हणजे राहिले 6. पण शून्य येणार नाही म्हणून इथं 5 घ्यावं लागेल. 7 मधून इथं 1 अंक वापरला, इथे 1 अंक वापरला, राहिले किती? 2. 7 मधून 2 गेले, राहिले 5. म्हणजे इथं 5 पैकीच कोणत्या तरी 1 अंक वापरावं लागेल. आता 7 अंकांपैकी इथे 1 अंक वापरला, इथे 1 अंक वापरला, इथे 1 अंक वापरला, 7 मधून 3 गेले, राहिले 4. म्हणजे या ठिकाणी 4 पैकी कोणत्या तरी 1 अंक वापरावं लागेल. मग उत्तर येणार आहे 5×5×4×3 5×5=25, 25×100, 100×3=300 संख्या तयार होतील. आधी मी 3 अंकीच तयार केल्या होत्या म्हणून ते 75 आलं होतं. पण 4 अंकी विषम संख्या किती तयार होतील? 300. तर हे समजून घ्या, माझ्याच्यानं समजण्यात मिस्टेक झाली. मी 3 अंकी तयार केल्या होत्या पण आपल्याला 4 अंकी पाहिजेत. तर या ठिकाणी 1, 3, 5 या तिन्हीपैकी कोणत्या तरी 1 अंक म्हणून 3. 7 पैकी इथे 1 अंक दिला, राहिले 6. इथं शून्य वापरता येणार नाही म्हणून अजून एक मायनस करा, राहिले 5 पैकी 1 अंक येईल. 7 पैकी 1 आणि 2 अंक वापरलेत, राहिले 5. या ठिकाणी 5 अंकांपैकी कोणत्या तरी 1 अंक वापरावं लागेल. मग इथे 1 अंक, इथे 1 अंक, इथे 1 अंक असे 3 अंक वापरलेत 7 पैकी. मग 7 मधून 3 गेले, राहिले 4. म्हणून या ठिकाणी 4 पैकी कोणत्या तरी 1 अंक वापरावं लागेल. मग शेवटी 5×5×4×3=300 हे आपलं उत्तर आहे. आणि आता शेवटचा प्रश्न पाहूयात आपण. शेवटचा प्रश्न आहे,
शून्य दोन चार सहा एक तीन व पाच या अंकांची पुनरावृत्ती न करता चार अंकी समसंख्या किती तयार होतील? आता आपल्याला चार अंकी समसंख्या तयार करायच्या आहेत. मग समसंख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येच्या एकत्रस्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. मग शून्य दोन चार सहा आठ यापैकी इथं शून्य दोन चार सहा हे चार अंक आलेले आहेत. मग एकत्रस्थानी शून्य दोन चार सहा यापैकी कोणता तरी एक अंक येणार आहे. पण मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे एकत्रस्थानी जर शून्य येणार असेल तर त्याचे दोन भाग करायचे. मग पहिल्यांदा एक एक दोन तीन चार हा एक भाग करूयात आपण आणि दुसरा एक दोन तीन आणि चार असे चार स्थानं तयार करूयात. मग आता समजा आपण या स्थानी जर शून्य लिहिला तर इथं एक अंक आपण वापरला, शून्य वापरला. एकूण अंक किती आहेत? एक दोन तीन चार पाच सहा सात. सातपैकी इथे एक अंक वापरला, राहिले किती? सहा. मग या ठिकाणी सहापैकी कोणतं तरी एक अंक येणार आहे. आता सातपैकी इथे एक अंक वापरला, इथे एक अंक वापरला, सातमधून दोन दिले, राहिले पाच. मग या ठिकाणी पाचपैकी कोणतं तरी एक अंक येणार आहे. आता इथे एक अंक वापरला, इथे एक वापरला, इथे एक वापरला, म्हणजे तीन अंक वापरले, सातमधून तीन गेले, राहिले किती? चार. मग या ठिकाणी चारपैकीच कोणतं तरी एक अंक येणार आहे. आता यांचा गुणाकार करा, सहा पंचे तीस, तीस गुणिले चार एकशे वीस, एकशे वीस गुणिले एक केलं तर एकशे वीस, म्हणजे एकत्रस्थानी शून्य लिहिलं तर एकशे वीस संख्या तयार होतील. आता आपल्याला दोन चार सहा या तिन्हीपैकी कोणतं तरी एक अंक या स्थानी लिहावं लागेल, तरच ती समसंख्या तयार होईल. म्हणून इथं आपण तीन घेतले, कारण दोन चार सहा या तिन्हीपैकी कोणतं तरी एक अंक एकत्रस्थानी लिहिला तर ती समसंख्या तयार होईल, म्हणून इथं तीन लिहिले. आता इथे पहा, एकूण अंक सात आहेत, त्या सातपैकी या ठिकाणी आपल्याला एक अंक इथं वापरले, म्हणून तुम्हाला वाटेल इथं सहा लिहायचे का? तर नाही, कारण शून्य या ठिकाणी येणार नाही. मग सातमधून हा एक अंक वजा करा, शून्य पण वापरता येणार नाही, म्हणून अजून एक वजा करा, सातमधून दोन दिले, राहिले पाच. म्हणजे इथं पाच अंकच, पाचपैकीच कोणतं तरी अंक वापरावं लागेल. आता इथे शून्य वापरू शकता तुम्ही, सात अंकांपैकी इथे एक अंक वापरलं, इथे एक अंक वापरलं आहे, सातमधून दोन गेले, राहिले पाच, म्हणजे या ठिकाणी पाचपैकीच कोणतं तरी एक अंक वापरावं लागेल. आता इथे कोणता किती अंक येतील पहा, पाच सातपैकी आपण इथे एक अंक वापरला, इथे वापरला, इथे, म्हणजे तीन अंक वापरले, सातमधून तीन गेले, राहिले चार. मग आता या सर्वांचा गुणाकार, पाच गुणिले पाच केलं तर पंचवीस, पंचवीस गुणिले चार बरोबर पंचवीस चोर शंभर, आणि शंभर गुणिले तीन केलं तर ते आलं तीनशे. म्हणजे हे आलेलं आहे तीनशे आणि हे आलेलं आहे एकशे वीस. मग एकशे वीस आणि तीनशे यांची जर आपण बेरीज केली तर एकशे वीस आधी तीनशे बरोबर चारशे वीस हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजेच शून्य दोन चार सहा एक तीन व पाच या अंकांची पुनरावृत्ती न करता चार अंकी समसंख्या चारशे वीस तयार होतील. आणि एकत्रस्थानी शून्य वापरायचं असेल तर सरळ असे दोन भागामध्ये विभागणी करायची उदाहरणाची आणि ते उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करायचा. तर या व्हिडिओमध्ये आपण कॉम्बिनेशन आणि परम्युटेशनवर आधारित बेसिक आणि ॲडव्हान्स लेवलची उदाहरणं पाहिलेली आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.